हॅलो, नमस्कार. मी विष्णू पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे विष्णू कर्डे. आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलं की एखादा माणूस आपल्यापासून दूर झाला, ब्रेकअप झाला किंवा काही झालं, तर त्यानंतर आपण त्यांना स्टॉक करत बसतो कुठं, तर त्या ऑनलाईन आली आहे का, डी पी बदलला का, कुणी लाईक केली, कुणी कमेंट केली, एक्सेट्रा एक्सेट्रा. अशा वेळी काय करायचं, हे करणं योग्य अयोग्य, याच्यावरती आज आपण डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच्यात तुम्हाला सांगायचं की चॅनलवरती नवीन असेल तर पटकन एकदा सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे बेल आयकॉन आणि घंटीचं चिन्ह त्याच्यावरती एकदा क्लिक करा. म्हणजे काय होईल की असे मी रोज नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येतो, सगळ्यात आधी तुम्ही पाहू शकाल. ओके, चला सुरू करूयात. आता तू म्हणजे आपण काय करतो बघा, की अशा वेळी काही कारणांनी आपण रिलेशनशिपमध्ये होतो किंवा मैत्री खूप क्लोज फ्रेंड होतो आणि काही कारणाने दूर व्हायला लागलं, प्रॉब्लेम झाले, ब्रेकअप झालं, तर आपण मग तो व्हॉट्सअपला त्या ऑनलाईन आहे का, ती ऑनलाईन आहे का, तो ऑनलाईन आहे का बघणं, इन्स्टाला ऑनलाईन आहे का बघणं, डी पी कोणता ठेवला आहे मग तो डी पी झूम झूम करून उघडून बघणं, काय शेअर केलं आहे इंस्टाग्रामला नवीन, काय व्हॉट्सअपला स्टेटस ठेवला आहे, किंवा कुणी कमेंट केली आहे मग तो कोण आहे किंवा ती कोण आहे कमेंट करणारी, मग कोणी लवची स्माइली टाकली आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. खूपला म्हणजे काय म्हणून स्टॉक करणं, हे करणं सगळ्यात वाईट आहे. किती फॉलोअर्स आहेत, किती फॉलोईंग आहे, नवीन कोण आला, नवीन कोण गेला, हे सगळं 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 माझ्या मते चुकीचं. स्टॉक करणं ताबडतोब बंद कर. काय करायचं, तिने कोणाला फॉलो केलं, त्यानं कोणाला फॉलो केलं, फॉलोईंग लिस्टमध्ये कोण वाढलं, फॉलोअर्स कोण आहेत, कुणी कमेंट केली, काय फरक काय पडणार आहे, तुम्हाला त्रासच होणार आहे. हे सोडून अजून काही होणार आहे का, कधी तुमच्याकडे परत येणार, तो तुमच्याकडे परत येणार आहे का. झाला एक विषय आयुष्यातनं नको आहे तो आपल्याला, तो कुठेतरी ब्रेक होतोय, काढून टाकायचा आहे. तर त्या परत ती गोष्ट का, त्या गोष्टीकडे काय जायचं, म्हणजे शुद्ध शब्दात म्हणायचं झालं तर ज्या गावाला जायचंच नाही आहे तिथला पत्ता विचारत प्रत्येक ठिकाणी थांबून त्या गावचा पत्ता का विचारतो आपण, आपल्याला तर नाही जायचं आहे ना त्या गावाला. गोष्टी क्लिअर ठेवा, जेवढं क्लिअर असाल तेवढं तुमचं तुम्ही निर्णय क्षमता तुमची वाढेल. कन्फ्यूज माइंडमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला योग्य निर्णय घेता येणार नाहीत, तुमचे बरेचसे निर्णय चुकू शकतात. ओके, जो माणूस गेला आहे तो गेला आहे, मग तो यक्स असो, कुणी असो, कुणी असो, आणि असं करून काय मिळणार नाही, जसं मी म्हटलं की अजून जास्त त्रास होईल. त्यामुळे हेच मला याच्यातनं सांगायचं होतं की बाबा रे, ह्या सगळ्या गोष्टी करणं थांबवत होतं. आणि उलट मी तर म्हणेन इग्नोरन्स वाढवा, काय फरकच नाही पडला पाहिजे मला. आणि पडत असेल तरी काही दिवस सुरुवातीचे आशय द्या की मला फरक पडला नाही असं जाणू दे समोरच्याला. म्युच्युअल फ्रेंड्समधून कळू दे, कुठून कळू दे, तुम्ही काय आहात, तुम्ही काय चीज आहात, किंवा मी कुठल्या व्यक्तीला सोडलंय हे त्या व्यक्तीला पश्चाताप व्हायला पाहिजे. इतके हॅप्पी राहा, इतके आनंदी राहा, इतकं काहीतरी नवीन युनिक करत राहा. स्टॉक करत बसणं, मग ती ऑनलाईन आली आहे का, लाईव्ह आहे का, कुठला स्टेटस ठेवला आहे, कुणाला कमेंट केली आहे, काय स्टोरी टाकली आहे, त्यातनं साध्य काय होणार आहे. तुम्हाला मिळणार, तुम्हाला त्रास हवा असेल बिंदा सगळं बघत राहा, नको असेल त्रास तर ह्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि बाबा एका गोष्टीत एका मार्गाने विचार करा की हे सगळं करून मला मिळणार काय नेमकं, मी काय साध्य करणार आहे. बरं ती ऑनलाईन आली, मी काय मेसेज करू शकतो का, तिला कोणीतरी लवची स्माइली टाकली, कमेंट केली, तर ती नाहीच आहे म्हणजे मी तिला म्हणू शकतो का, त्यानं काय टाकली का, त्याच्याशी भांडू शकतो. सिंपल आहेत गोष्टी, सिंपल गोष्टी असतात, तुम्ही उगाच कॉम्प्लिकेटेड करून ठेवता आणि त्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स उभा राहतात. तर ह्याच्यावरती खूप साधं सोपं आणि छोट्या भाषेत उत्तर मी तुम्हाला दिलेलं, तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही असं काही करता का, आम्हाला खाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला अशा काही प्रॉब्लेम्स सतावत असतील, मूव ऑन होता येत नसेल, बाहेर पडता येत नसेल, डिप्रेशन जाणवत असेल, काही गोष्टी असतील तर माझ्याशी शेअर करायचे असतील, त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन हवं असेल, तर खाली माझा व्हॉट्सअप नंबर फ्लॅश होतो व्हिडिओमध्ये, 8010093939 या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही माझे अपॉइंटमेंट बुक करू शकता. त्याच्यासाठी थोडेसे पैसे तुम्हाला पेड करावे लागतील, ते कुठे कुठे पेड करायचे, कधी कसे कसं बोलणं होईल, या सगळी गोष्टी माझी टीम तुम्हाला तिकडे व्हॉट्सअपवरती सांगेल. याच्याशिवाय नातं जपताना नावाचं एक छानसं पुस्तक मी लिहिलं आहे, ज्याच्यामध्ये लव रिलेशनशिप धोका या सगळ्या गोष्टींमध्ये जेवढे जेवढे प्रॉब्लेम्स येतात लव रिलेशनशिपमध्ये, ते सगळे प्रश्न उत्तराच्या माध्यमातून मी त्या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल ते पुस्तक, प्रत्येकाच्या जवळ असावं असं पी डी एफ स्वरूपातलं बुक आहे, ते आपल्या मोबाईलमध्ये नेहमी राहील. ते फक्त 99 रुपयाला आपण अवेलेबल करून दिलेलं आहे, तर ते सुद्धा तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मागवू शकता. लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओसह, तोवर टाटा, बाय, टेक केअर.